पासन हर जीवनाचा आनंद घ्या माणसांनी पहावे या हेतूने तुम्ही आपले धर्माचरण त्यांच्या समोर न करण्याविषयी जपा केले तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ तुम्हाला प्रतिफळ मिळणार नाही जेव्हा जेव्हा दानधर्म करीतोस तेव्हा तेव्हा लोकांनी आपला गौरव करावा म्हणून ढोंगी तसे सभास्थानात रस्त्यात आपण शिंग वाजवता तसे करू नकोस खरंच त्यांनी तसं केलंय तुम्ही कल्पना करू शकाल तुम्ही शिंग वाजवताय टुडू 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 आणि जेव्हा कुणी तुमच्याकडे बघेल मी आता गरीबांना दान करणार आहे त्या नक्कीच मिरवणूक काढली असणार मी सांगते खरंच मला माझी समस्या कळली आहे पण मी त्यातून अजूनही बाहेर आलेले नाही आणि त्यांनी ते केलं आणि माणसांनी त्यांना कदाचित ओळखलंय सन्मानित केलंय स्तुती केली आपण कधी त्या परुषी लोकांवर प्रेम करू शकतो का मी तुम्हाला खचितच सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत त्यांना जे मिळणार होतं ते त्यांना मिळालंच होतं मी तुम्हाला त्यातली एक गोष्ट सांगते मागे एकदा मी पार्लरमध्ये गेले कारण माझ्या नखांना मला शेप 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 द्यायचा होता आणि तेव्हा माझ्याकडे खड्याची चमकणारी येशूची पीन होती मी नेहमी याची थट्टा करते पण ते चांगलं असतं पण आपल्याला त्याच्यापेक्षा अधिक हवं असतं आपल्याला व्यक्तिमत्व हवं असतं एक बाई त्या पार्लरमध्ये आली आणि आम्ही तिच्या व्यवसायाबद्दल बोलत होतो आणि ती म्हणाली की ती कॅन्सर हॉस्पिटलमध्ये नर्स होती आणि धर्मग्रंथावर प्रवचन देण्याची तिला परवानगी नव्हती त्यामुळे प्रामुख्याने बरेच लोक मरत असताना तिला शांत शांत बसावं लागायचं आणि येशूच्या सानिध्यात राहायला न मिळणं कठीण आहे म्हणूनच देवाने माझ्या मनात आणलं की मी तिला ती खड्यांची चमकणारी येशूची पिन द्यावी मी तिला सांगितलं की ती तुझ्या गणवेशावर लाव आणि जर तू फक्त येशूच्या नावाने त्या रुग्णावरून हात फिरवलास तर त्यांना त्यांना बरं वाटेल ती मुलगी जी माझ्या नखांना शेप देत होती ती म्हणाली की माझ्याकडची ही पावडर संपती आहे मी जरा जाऊन ती आणते आणि, आणि मला वाटलं की मी मत्तय सहा वाचलं आहे त्यामुळे मी थांबलं पाहिजे आणि जोवर ये ती येत नाही मी ती पिन तिला खाजगीत द्यायला हवी पण माझ्या देहाला तिला प्रभावित करायचं होतं मला छाप पाडायची होती चला आता मी थोडा वेळ घालवला आणि काहीतरी कारण सांगितलं हे करू नकोस ते करू नकोस आणि ती गेली आणि परत आली ती येईपर्यंत मी थांबले आणि मग मी बिन काढली आणि त्या बाईला दिली म्हंटल मला हे देवाने करायला सांगितलंय अर्थातच त्या सगळ्यांनीच म्हंटल अरे वा बापरे सुंदर वा तू महानेस खरच किती सुंदर आणि मग जिला मी पीन दिली ती बाई निघून गेली आणि जी मुलगी माझ्या नखाना शेप देत होती माझ्या देहाला जे अपेक्षित होतं ते मिळाले चॉईस किती छान केलंस तू मला खूप बरं वाटतंय तू खूप छान आहेस तू खूप चांगली व्यक्ती आहेस आणि मला इतकं बरं वाटलं आणि अचानक पवित्र आत्मा मला म्हणाला तू त्याचा आनंद घेतला आहेस कारण तुला जे हवं होतं ते मिळालं पण तुला माझ्याकडून जे मिळणार होतं ते तू गमावलंस नक्कीच तुझ्या कौतुकाचा आनंद तू घेतलास हे लाजीरवाण आहे मला हे सगळं सांगावं लागतं आणि तुम्ही सगळे तिथे बसता आणि म्हणता की बिच्छारी जॉयस तिला किती समस्या आहेत मी म्हणते हो आणि एक सांगू का प्रामाणिकपणे सांगते आज आपल्या समाजात अशा ठिकाणी आपण राहतो जिथे वेळा आपल्याला माहीत आपण गोष्टी का गोष्टी इतक्या जलदपणे होतात आपल्याकडे असा विचार करायला सुद्धा वेळ नसतो की कुणाच्या पाठीमागे काय दडलेलं आहे म्हणजे असं नाही त्या मुलीसमोर मी ती पीन देणं चुकीची गोष्ट होती पण देव मला काहीतरी सांगू पाहात होता की ती माझ्या वृत्तीची समस्या होती आणि म्हणूनच मुद्दा असा की आपण त्याच गोष्टी कराव्या ज्याचं नेतृत्व देव करतो आणि जर देवाला वाटतं तुम्ही एखादी गोष्ट खाजगीत करावी तर तुम्ही ती खाजगीत करा म्हणजे इतर कुणाला माहित नसलं तरी देवाला माहितीये देवा तुम्ही काय केलेलं आहे आणि त्याचा प्रतिफळ तुम्हाला देवाकडून मिळेल म्हणून कधी कधी तुम्ही काळजी घ्या जर तुम्ही चर्च मध्ये काहीतरी करताय किंवा बालगृहात मदत करताय भेट देत आहे किंवा ते किंवा काहीही आणि कदाचित तुमचं भरघोस कौतुक केलं जात नाही कारण कधी कधी एक नेता म्हणून आपल्याला अपराधी वाटत जर एखादा चांगला माणूस असेल आणि त्यांनी परिश्रम केले ते बराच का ते करतायत आणि तुम्ही त्यांना काही वेळा धन्यवाद द्यायला विसरता की मी तुझी सदैव प्रशंसा करतेय म्हणजे असं नाही की तुम्ही ते करू नये पण म्हणजे असं नाही की तुम्ही ते त्याच्यासाठी करायला हवं म्हणजे तुम्ही ते करायला हवं कारण तुमची खात्री आहे देवाने ते करायला सांगितलंय जर आपण निराश झालो आणि म्हटलं की आशीर्वाद असो देवा माझ्याकडे कुणाचंही लक्ष नाहीये कुणी मला धन्यवाद देत नाहीये मी आता ते आणखी करणार नाही ही तुमची लक्षण आहेत सुरुवात करण्यासाठी तुम्ही ते योग्य कारणासाठी करत नाही आहात मला काही गमतीदार नजरा दिसत आहेत आपण विचार करायला हवा नाही का वचन तीन तू तर दानधर्म करीतोस तेव्हा तुझा उजवा हात काय करीतो हे तुझ्या डाव्या हाताला कळू नये तुम्ही जेव्हा सत्कर्म करता जेव्हा तुम्ही घरी जाता तेव्हा त्याचा विचारही मनात आणू नका चला आता इथे एक व्यक्ती आहे जी माझ्या बरोबर आहे प्रिय तूच आहेस चला आता धन्यवाद धन्यवाद ती प्रत्येक क्षणी माझ्या बरोबर असते तुझ्याकडे माझी ऊर्जा आहे सारखच व्यक्तिमत्व तुला मिळालंय आणि असंच काही तू जाणतीयस आपल्याला ते हवं असतं मी हे केलं आणि ते तसं म्हणाले मी हे केलं आणि ते तसं म्हणाले तुम्ही स्वतःला विसरा जरा वचन चार अशा हेतूने की तुझा दानधर्म गुप्तपणे व्हावा म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तुझे फळ देईल एखादी गोष्ट देणं हे इतकं कठीण आहे प्रामुख्याने अशी गोष्ट जी खरोखर तुमच्यासाठी महत्वाची आहे किंवा अशी गोष्ट जी करणं खूप कठीण आहे आणि तुम्ही ती गुप्तपणे करता हे कठीण आहे अशी वेळ येते जेव्हा लोकांना ते करणं गरजेचं असतं ते कुठून आलंय पण काही वेळा आपल्याला गोष्टी करणं गरजेचं असतं आणि आपल्याला ते देवासाठी करणं गरजेचं असतं आपल्याला फक्त असं म्हणायला हवं तुला माहिती देवा मी हे गुप्तपणे करणार आहे कारण मला वाटतं ते तुझ्यात आणि माझ्यातच असावं आणि जर तुम्ही तसं केला तर मग जेव्हा तुमचं फळ देव देईल तेव्हा तुम्ही दुप्पट आशीर्वादित व्हाल कारण तो तुमच्यासाठी खरा पुरावा असेल की तो तुमच्यावर लक्ष ठेवून असतो आणि प्रत्येक गोष्ट तुम्ही करता ती तो बघतो वचन वचनपाच तसेच जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करीता तेव्हा तेव्हा ढोंग्यासारखे असू नका कारण लोकांनी आपण पहावे म्हणून सभास्थानात व चवाठ्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यास आवडते आणि मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावलेत तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करीतोस तेव्हा आपल्या खोलीतचा दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तिचे फळ देईल इथे पुन्हा आपण जाणतो लोकांमध्ये प्रार्थना करणं योग्य आहे तो नेहमी सांगतो लोकांनी पहावं यासाठी जर तू करत असशील आणि एक सांगू कुणालाही माहीत नाही पण तुम्हाला तुमच्याबद्दल माहिती आहे मला स्वतःला माझ्याबद्दल माहिती आहे स्वतः बरोबर प्रामाणिक होण्यासाठी थोडा वेळ लागतो खरं तर सगळ्यात पहिली शिकवण पवित्र आत्म्याने मला अठ्ठावीस वर्षापूर्वीच दिली जेव्हा मी पवित्र पवित्र आत्म्याचा बाबतीस मागेतल्या फेब्रुवारी एकोणीशे शहात्तरमध्ये आणि खरोखर देववचनाच्या प्रेमात पडले मी त्याआधी ख्रिस्ती होते पण त्या बाबतीत गंभीर नव्हते मी वैषयिक चर्चमध्ये जाणारी होते आणि त्यात फरक होता जेव्हा मी खरोखर स्वतःला देवासाठी समर्पित केलं तेव्हा बघा तारण करता असणं आणि देव तुम्ही स्वर्गाच्या मार्गाने जाऊ शकता पण जेव्हा तुम्ही इथे असता तुम्ही देवासाठी चांगली गोष्ट करत नाही मुद्दा असा देव आपल्याला इथे सोडतो जेणेकरून आपण मीठ आणि प्रकाश होऊ इतर लोक आपलं जीवन बघतील आणि जे आपल्याकडे आहे ते आणि ते शक्य होण्यासाठी एकच मार्ग आहे जर तुम्ही तुमचं संपूर्ण जीवन देवाला आनंदी करण्यात घालवलं आणि त्याला आनंदी ठेवण्याची इच्छा ठेवलीत तर आमेन म्हणून आपण या गोष्टी देवासाठी कराव्यात माणसांसाठी माणसांसाठी नाही मग तो सतत सांगतो जे काही तुम्ही कराल जी काही प्रार्थना कराल किंवा द्याल किंवा काहीही असो ते चांगल्या उद्देशाने करा ठीक आहे आपलं प्रतिफळ आपल्याला देवाकडून मिळेल पण आपला, आपला, आपला हेतू महत्वाचा आहे आपल्या कामामुळे आपल्याला फळ मिळत नाही ते करण्यामागचा हेतू आपल्याला प्रतिफळ मिळवून देतो म्हणून देव आपल्याशी त्या बाईबद्दल बोलला जिने दान दिलं थोडेसे पैसे दिले त्याला शास्त्रात विद्वेचा अंश म्हटलंय आणि त्याने तिला त्याचं फार मोठं बक्षीस दिलं कारण खरंच तिने सर्व काही दिलं होतं तिने एका श्रीमंत माणसापेक्षाही एक मोठं दान दिलं कारण हे याबद्दल नाही तुम्ही काय दिलं हे आहे तुम्ही दिल्यानंतर तुमच्याकडे किती उरले जर एखाद्याकडे शंभर रुपये आहेत आणि त्याने दहा रुपये दहा रुपये दिले आणि एखाद्याकडे एक रुपये आहे आणि त्याने तो एक रुपया दिला अर्थातच देवाच्या दृष्टीने ज्या व्यक्तीने एक रुपया दिला त्याने ज्याने दहा रुपये दिलेत त्यापेक्षा जास्त दिलेत कारण त्याचा त्याग मोठा आहे योहान, अध्याय बारा बघूया योहानाच्या इथे खून करून ठेवा तुम्ही इफ्फिसकरांत सहा सहा ते आठ बघूया आपण इफ्फीसकरांत सहा सहा ते आठ मला वचन पाचपासून सुरुवात करायची इच्छि आहे दासानो आपण ख्रिस्ताचेच आज्ञापालन करीत आहोत अशा भावनेने तुम्ही भीत भीत व कापत कापत सरळ अंतकरणाने आपल्या देह देशातील धन्यांचे आज्ञापालन करा माणसांना खूश करणाऱ्या लोकांसारखे तोंड देखल्या चाकरीने नव्हे तर देवाची इच्छा मनापासून पूर्ण करणाऱ्या ख्रिस्ताच्या दासांसारखे ते करत जा चा। ही चाकरी माणसांची नव्हे तर प्रभूची आहे असे मानून ती सद्भावने करा कारण तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक जण मग तो दास असो किंवा स्वतंत्र असो जे काही चांगले करीत तेच तो प्रभूकडून भरून पावेल मला एक उदाहरण आठवलं मला आठवते बऱ्याच वर्षांपूर्वी जेव्हा मी गृहिणी होते आणि मी जेही बनवायचे खूप मेहनतीने बनवायचे आणि बरं का माझ कुटुंब जेवायला बसलं आणि त्यांनी माझ्या जेवणाची स्तुती केली नाही तर मला राग यायचा चला आता ठीक आहे बघा मी जर कुटुंबामार्फत देवाची सेवा केली असती तर मी मला चिडचिड रात्रींपासून रागापासून वाचवू वाचवू शकले असते आणि मी ते त्यांची स्तुती मिळवण्यासाठी किंवा त्यांच्यापेक्षा मी चांगलं करते असं दाखवण्यासाठी करू नये कारण मी जे केलंय ते मी केलंय माझ्यासारखं इथे के कुणी आहे का सांगा कमी एक ती का मी इथे एकटीच अशी वाईट वृत्तीची आहे आपण जीवनात दोन भूमिका निभावतो आपलं एक बाह्य जीवन असतं एक आंतरिक जीवन असतं आणि लोकांसाठी आपला दर्जा हा आपल्या कृतीवर अवलंबून असतो पण देवासाठी तो आपल्या वृत्तीवर अवलंबून असतो आपला दर्जा स्वर्गात असतो भूतलावरील दर्जापेक्षा आपण स्वर्गातील दर्जाची काळजी घ्यावी आपण आपली वागणूक बदलतो कारण आपण विचार करतो आपण जे करतोय ते लोकांना आवडत नाही आणि आपण देवाला आनंदी करण्यासाठी जगावं लोकांना नाही योहान अध्याय बारा जेव्हा तुम्ही लोकांना आनंदी करू पाहता जसं बघा सोपं उदाहरण एखादी नेल पॉलिश घेण्यासंदर्भात एकदा मी मला आवडता रंग घेतला मी नेहमी लाल रंगच वापरते आणि ती मुलगी माझ्या नखांना शेप देत होती आणि ती मला म्हणाली की तुम्ही नेहमी एकच रंग वापरता तुम्ही हा रंग लावून का पाहत नाही आणि मी एक रंग काढला जो मला आवडला आणि ती म्हणाली की नाही 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 ते योग्य नाही तो तुम्हाला चांगला दिसणार नाही तो चांगला नाही तुम्ही हा लावून पहा मी पूर्णपणे बदलले आणि विचार केला एक मिनिट ती माझी नख आहे त्यांना रंग लावायचे मी तुला पैसे देते मी पुन्हा तुझ्याकडे येईपर्यंत तुम्हाला पाहणार नाही ती नेलपे निघूनही जाईल थोड्या दिवसाने हो किती जणांना जाणवताय तुमच्या स्वातंत्र्यासाठी झगडावं लागतं स्वातंत्र्यासाठी तुम्हाला झगडावंच लागतं लोकांच्या आनंदासाठीच आपण गोष्टी करत राहायच्या की नाही ते ठरवा तुम्ही योहान अध्याय बारा वचन बेचाळीस असं असूनही अधिकाऱ्यातून देखील पुष्कळ जणांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला परंतु आपण सभा बहिष्कृत होऊ नये म्हणून परुषांमुळे ते कबूल करीत नव्हते परुषांमुळे ते कबूल करीत नव्हते ओ ओ इथे लोकांना आनंदी करणार आहेत लोक येशूवर विश्वास ठेवतात पण मी असं म्हणायला नको की मी येशूवर विश्वास ठेवते कारण मला कदाचित गटाबाहेर काढतील कुणीही माझ्या बरोबर जेवणार नाही जर त्यांना कळलं मी ख्रिस्ती आहे त्यामुळे जेवताना मी शास्त्र वाचता कामा नये कारण मग त्यांना कळेल मी ख्रिस्ती आहे आणि ते माझ्याशी बोलणारही नाही योहन बारा त्रेचाळीस कारण त्यांना देवाकडील गौरवापेक्षा मानवाकडील गौरव अधिक प्रिय वाटेल अधिक प्रिय वाटेल कारण त्यांना देवाकडील गौरवापेक्षा मानवाकडील गौरव अधिक प्रिय वाटेल ही दुःखद गोष्ट आहे नाही का गलती करास एक दहा मध्ये धर्मगुरु पौलाने काय सांगितलंय ते बघा तो सांगतो मी लोकांमध्ये प्रसिद्ध होण्याचा प्रयत्न करत राहिलो असतो तर मी आता प्रभू येशू ख्रिस्ताचा धर्मगुरु पौल झालो नसतो काही वेळा आपण सगळ्यांचेच लाडके होऊ शकत नाही देवाच्या मर्जीनुसार वागल्यामुळे मी पुन्हा सांगते आपण देवाच्या प्रती जगणं गरजेचं आहे आणि आपण त्याला पूर्णपणे आनंदी करण्यासाठी जगायला हवं लोकांना आनंदी करण्यासाठी नाही शौल हा लोकांना आनंदी करणार होता आणि म्हणून त्याने राज्य गमावलं तुम्हाला हे माहितीये शौल खरं सांगायचं तर राजा झाला नसता कारण जेव्हा ते त्याला अभिषिक्त करण्यासाठी शोधत होते तो लपून बसला होता आणि ते ते त्याला शोधायला गेले तो खूप घाबरट माणूस होता असुरक्षित होता देव आपल्याबद्दल काय विचार करेल यापेक्षा लोकांची त्याला काळजी होती आणि त्यांनी शौलाची शौलाची निवड केली कारण तो उंच आणि देखणा होता आणि खरं तर त्यांना राजा असावा अशी देवाची इच्छा नव्हती जर तुम्ही पहिल्या मध्ये बघितलं तर तुम्हाला हे वाचायला मिळेल देव म्हणतो मला तुमचा नेता व्हायचा आहे पण तुम्ही म्हणताय तो आम्हाला राजा दे तो म्हणतो ठीक आहे तुम्हाला राजा म्हणून कोण हवाय त्यांना तो मुलगा हवा होता उंच आणि देखणा होता पण जेव्हा लोकांना त्याला राजा बनवायचं होतं तो लपून बसला होता तो लोकांना घाबरत होता जर तुम्ही शौलाच्या कथेचा आढावा घेतलात त्याला काही गोष्टी करू नकोस असं सांगितलं होतं आणि मग तो निघून गेला आणि त्याने त्या गोष्टी केल्यास जेव्हा शमूवेल म्हणाला देवाने तुला ज्या गोष्टी करू नकोस असं सांगितलं त्या तू का केल्यास तो म्हणायला लोक माझ्यापासून दूर व्हायला लागले आणि मी त्यांना गमावेन अशी मला भीती वाटत होती शमूवेलाने त्याला उपदेश देणं थांबवलं आणि म्हणाला आज तुझ्याकडून राज्य हिरावून घेतलं जात आहे एक सांगू कुणाला देवाला तुम्ही जे असायला हवं ते सगळं मेवायचं असेल आणि जर लोकांना हवं तसं तुम्ही केलं तर तुम्हाला ते मिळणार नाही आपण आता ज्या स्थितीत आहोत आणि आपण लोकांना आनंदी करण्याचा सतत प्रयत्न करतोय उदाहरणार्थ आमची सभा काही लोकांना खूप छोटीशी वाटते तर काही लोकांना खूप लांबलेली वाटते काहींना दिवे आवडत नाहीत आणि म्हणून ते मला टीव्हीवर पाहतात कारण तुमच्याकडे दिवे नसतील तर तुम्ही टीव्ही पाहू शकत नाही मला दिवे आवडत नाही ते माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलतात त्याने मला गरम होतं पण आपण जे करतोय त्याचा तो भाग आहे आणि जेव्हा आपण नवीन टी व्ही कार्यक्रम सुरू करतो मला माहिती आहे मला काय मिळणार आहे काही लोकांना हे आवडेल काहींना नाही काही ना ते आवडेल ते आवडणार नाही पण एक सांगू मला या सगळ्याची सवय आणि याने तुम्हाला संताप येईल कदाचित तुम्ही ऐकताय का जर तुम्ही तसा प्रयत्न केलात तर तुम्ही वेडेवाल जो माणूस इतक्या सगळ्यांसमोर उभा आहे तो एकटा प्रत्येक माणसाला आनंदी कसा करू शकेल आता किंवा नंतर तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल मी देवाला आनंदी करेन तो खुश व्हायला हवा आणि मी त्याला खुश होण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणून जर देव खुश असेल आणि एक सांगू जर देव खुश असेल मी तुम्हाला गुपित सांगते जर देव खुश असेल तुम्हीही खुश व्हाल कारण देव तुमच्यात आहे बऱ्याचदा आपण आनंदी नसतो आपल्याला दुःख वाटत असतं कारण आपण देवाला दुःखी करतो आणि त्याचं म्हणणं न ऐकता आपण लोकांच्या म्हणण्याप्रमाणे वागतो जेव्हा मी हे सगळं सांगते मी तुम्हाला असं सुचवत नाही की तुम्ही लोकांच्या विरोधात जा आणि भानखोर वृत्ती ठेवा सततच देवाची स्थिती असं तुम्ही काय विचार करता याची मला परवा नाही आजपासून मी मलाच आज खुश करणार आहे मी तुम्हाला असं काहीच सांगू पाहत नाहीये लोकांनी असंतुलित व्हावं असं मला नक्कीच वाटत नाही लोक अध्याय दहा मध्ये सांगितलंय जेव्हा येशूने त्यांचे दोन शिष्य सेवा कार्याला पाठवले त्याने सगळ्या शहरात त्यांना सेवा कार्य करायला लावलं किती जणांनी लोक दहा मध्ये वाचलंय जिथे त्याने सांगितलंय जर तुम्ही शहरात गेलात आणि त्यांनी स्वीकारलं नाही स्वागत केलं नाही सामावून घेतलं नाही तर तुम्ही ती धूळ झाडा आणि दुसऱ्या शहरात जा कारण मी येईपर्यंत तुम्हाला पळण्यासाठी शहर संपणार नाहीत लोक हो मलाही यातून संदेश मिळालाय कारण प्रत्येक वेळी जेव्हा मी काही करू पाहिलं सैतान मला नाकारून थांबवत होता पहिल्यांदा जेव्हा मी सेंट लुईसच्या रस्त्यावर सेवा कार्य करण्याचा प्रयत्न केला नव्हता मी घरी शास्त्राची शिकवण घेत होते पण मला वाटायचं की मी चर्चमध्ये सहभागी व्हावं तेव्हा ते, ते बरच रस्त्यावर सेवा कार्य करायचे ते माझ्यासाठी नव्हतं मी त्याची पर्वा करत नव्हते पण मला ते, ते देवासाठी करायचं होतं म्हणून आम्ही आमच्या मुलांना सेंट लुईसच्या रस्त्यावरून आठवडाभर काम करू न खूप थंडी असताना ही पुस्तिका वाटायचो आणि जेव्हा अगदी पहिल्यांदा मी तसं केलं पहिल्यांदा मी माझी पहिली पुस्तिका वाटली तेव्हा त्यांनी ती माझ्या हातातून झटकली आणि म्हणाले मला अतिशय कोरी कोरी गोष्ट नकोय आहे माझ्याजवळ दोन पर्याय होते तर मी माझ्या पुस्तिका घेऊन गे घरी गेले असते कारण मी इतकी इतके ओशाळले होते आणि मला मूर्खासारखं वाटत होतं किंवा मी मला देवाने सांगित वाटते मी जे सांगितलंय असं वाटतं ते करत राहिले असते मला कसं माहीत असणार कदाचित आधीच्या दिवसांच्या या काही गोष्टी असतील ज्यामुळे मी आज इथे उभी आहे मला वाटतं देव बऱ्याचदा आपली परीक्षा घेतो हे पाहण्यासाठी की आपण त्याच्याबरोबर राहणार आहोत की लोकांबरोबर राहणार आहोत आणि बऱ्याचदा आपण लोकांबरोबर जातो आणि देवाचा आपल्या जीवनासाठी असलेला पुरस्कार गमावतो म्हणून तुम्हाला लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हा मार्ग झटकून देऊन देवाला तुम्ही काय करायला हवं याची सुरुवात करायला हवी देवासाठी जे करता येईल ते करा बघूया मला हे खूप आवडतं आपण आणखी काही वाचलं नाही तरी तुमचं येणं सार्थकी लागेल फक्त हे वचन वाचण्याने तुम्ही हे अधोरेखित करून तीन रंगाने रंगवून ठेवलं पाहिजे अशा हेतूने की तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोष विण्याकरिता त्याला शोभेल असे वागावे त्याला शोभेल असे वागावे मी बाकीचं वचन वाचणारही नाही ते खूप खूप आहे आपण अशा पद्धतीत राहिलं पाहिजे की आपण संपूर्णपणे देवाला आनंदी करतोय आपण जे करतोय त्यात त्याला आनंदी करण्याची इच्छा बाळगत आहोत शास्त्र म्हणत देवाचा सन्मान करा तुमच्या शरीरात तुम्ही जे खाता त्यात त्याचा त्या सन्मान करा तुमच्या वृत्तीतून त्याचा सन्मान करा आपण जसा पोशाख करतो त्यातूनही देवाचा सन्मान करा मला वाटतं जे जे आपण करू त्या सगळ्यामुळे देवाचा सन्मान झाला पाहिजे आज तुम्ही लोकांना आनंदी करणं या माझ्या शिकवणीचा फक्त आनंदच घेतला नसेल तर तुमच्याशी प्रत्यक्षात वचनच बोललेलं आहे आणि त्यामुळे तुमच्या जीवनात बदल घडणार आहे की तुम्ही लोकांना कसा प्रतिसाद देता तुम्ही देवाचं पवित्र आत्म्याचं नेतृत्व मार्गदर्शन आणि नियंत्रण स्वीकारा लोकांचं नेतृत्व मार्गदर्शन आणि नियंत्रण स्वीकारू नका